नमस्कार मंडळी, आज आपल्या इकडे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल इथे बोंडला चालू आहे। बोंडला आज नवरात्रीमध्ये बोंडला खेळला जातो। नवरात्रातले 9 दिवस आणि हा जो बोंडला आहे महाराष्ट्रामध्ये हा बोंडला खेळला जातो। ऐलमा पहिलवा भरपूर इकडे भरपूर पाऊस पण पडतोय। हा ओके, इथपासून सुरुवात होते आणि एक लिंबू झेलूबाई, दोन लिंबू झेलू, इथपासून सुरुवात झालेली आहे। आता जो आहे तो बोंडला, बोंडल्याची सगळी गाणी संपली, आमची 16 गाणी म्हणून झाली अवधूत गुप्तेने सांगितलेली। ओके, आता जे आहे ते आता ये नचल नचल दे इकडे। ए तुम्ही नाही जाते का काय रे? हा सांग आई। आता जो आहे ते गरबा स्टाईल सुरू झालेला आहे, तो गरबा सुरू झालेला आहे। गरब्यामध्ये फार फास्ट होतं, आणखीन लोकांना आवडतो तो, त्याचा जो रिदम आहे तो सगळा लोकांना खूप आवडतो। आपल्याकडे ह्याच्यासाठी नेरळमधलं माझ्या आरतीच्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि शिवाय आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या स्त्रिया, मुलं अशी सगळी मंडळी इकडे आलेले आहेत। आपले पाहुणे जे आहेत ते पाहुण्यांच्या स्त्रिया सुद्धा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत। okay. आणि इकडे ही देवी मांडलेली आहे बघा। ही जी नवरात्रामधली देवी असते त्याच्यामध्ये हे सगळं कौतुक आहे निसर्गाचं। संपूर्ण निसर्ग भरलेला आहे, आपल्याला दिसतंय की भात वगैरे सगळं तयार झालेलं आहे। आणि इथे ही जी अंबा माता आहे ही सगळी सृजनाने प्रकटलेली आहे संपूर्ण, आणि तिची ही पूजा आहे। आणि 9 दिवस हा मोठा उत्सव चालतो आपल्याकडे, त्याला नवरात्र असं म्हटलं जातं। सो नवरात्र आणि हा जो बोंडला जो असतो किंवा गरबा असतो तर जवळजवळ सेम आहे का? बोंडला कायम करतात 9 दिवस, वेगळ्या वेगळ्या स्त्रिया वेगळ्या वेगळ्या घरी जाऊन मुली बोंडला करतात आणि त्यांच्याकडे वेगळा वेगळा खाऊ होतो, ते त्याच्यासाठी कौतुक असतं मुलींना। आणि गरबा जो आहे तो रात्री खेळला जातो, सर्वसाधारणपणे बोंडला आहे तो संध्याकाळी खेळला जातो। अरे वा, आणि संध्याकाळ एकदमच अशी कडकडीत आलेली आहे, जोरात भरपूर पाऊस घेऊन आलेली आहे। या मावशांना नाही खेळायचंय का? या मावशा म्हणतात आम्ही काम करतो, आम्ही नाही ते खेळत। अरे बापरे, काय का तुम्ही नाही गेला अजून? तू काय करतोय? तुम्ही दोघं काय करते? मदत। वेगळे वेगळे स्टेक्स घेतात बघा, चालू दे। आमचा एकच कृष्ण आहे हा त्याच्यामध्ये, आदित्य तो बघा, आतमध्ये एकच कृष्ण आहे। एकच कृष्ण आहे का? आहेत ना इकडे पाहिजे असेल तर एक दोन कृष्ण आहेत अजून का? नको दे, आम्हाला लहानच पाहिजे। काय म्हणताय? छान एकदम, कशा सगळ्या नेरळच्या आईच्या मैत्रिणी, काय म्हणताय? अरे वा, अच्छा हो, अरे वा, आहे बाबा आपल्या मालेगावाल्या।